azab dipanika yang ikhlasik kebamade Kongres se Lokapri Umedwar Kakak Saya Patil yang percararta apalah dari atas margadarshan kele dia bhagatnya jeshtha nete Karnataka maji vij mantri Bir Kumar ji Patil khas punyaun Kakak Sahebanta prachar karnyakarita alele amche mitra Maharashtrate maji mantri Balasaji Shuvarkar Nepali Block Congress adhyaksha Radhesh ji Kadam dani attat aplya vishesh shaili madhe aplyala margadarshan kele te Rajendra Pawar ji Vijay Shetke maji nagaradhyaksha Nepali Mahila Block Congress adhyaksha Sau Shaila Sangpal Sau Shailaja Satsare Bhaktiyar Kolhapure Yuvraj Kol Anta Karancha Karancha Suputi Atelya Dr. Yugantara Kadam Manchakami Sarva Manyavar Upasthit Patrakar Bandhu Ani Motya Sankhyana Upasthit Amche Bandhu Bhagini Yuvak Mitranno Mi सुरुवातीला जेव्हा कर्नाटकला आलो तेव्हा पहिल्यांदा काकासाहेब पाटलांची मीटिंग घेतली प्रचंड भव्य मोठी मीटिंग त्या ठिकाणी झाली नंतर मी पुढे पक्षाने आदेश दिल्याप्रमाणे बेंगलोरला उडपीला गेलो तिथे प्रचार केला आता हा शेवटचा दिवस आहे मी बेंगलोरहून बेंगलोरहून परत जाणार एवढाच दोन्ही प्रकारची उत्केर आणि काकासाहेब पाटलांचा फोन आला की नाही शेवटची संध्याकाळ आहे प्रचाराचा शेवटचा तुम्हाला येता आलं तर बरोबर मी बेंगलोरहून बेंगलोरला जाऊन सकाळी थांबलो पुन्हा आपल्या सर्वांना वीर कुमारजी पाटील सर्वांना भेटायची संधी मिळाली आज तुमचे चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिन्हे हे काकासाहेबांच्या प्रचारात आहेत कदाचित प्रचार सभा येतील पण त्यांनी सांगितलं तुमचा तुम्ही प्रचार करा मी इथे माझ्या नेपाळी मधल्या बांधवांशी भगिनींशी संवाद साधायचा प्रयत्न करतो मित्रांनो ही 2023 ची कर्नाटक विधानसभेची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये आपण सत्ता परिवर्तन केलं याचा तुम्ही निर्णय घेतलाय कुठलाही तुम्ही ओपिनियन कोण बघा चाचणी बघा सगळ्यांनी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल असं भाकीत केलेलं आहे पण हा निर्णय तुमचा ही कर्नाटकची विधानसभेची निवडणूक याच्या करता महत्वाची आहे की लगेच त्यानंतर आणखी 3 राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान त्यानंतर मग पुढच्या वर्षी याच दिवसामध्ये लोकसभेची 2024 ची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे तुम्ही या ठिकाणी सत्ता परिवर्तन केलं की त्याचा परिणाम येणाऱ्या 3 विधानसभेवारांनंतर उद्याच्या लोकसभेवर झाल्याशिवाय राहणार नाही लोकसभेची निवडणूक याला कसा महत्वाची आहे या देशामध्ये लोकशाही राहणार आहे का नाही जनतंत्र राहणार आहे का नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना राज्यघटना संविधान कॉन्स्टिट्यूशन शिल्लक राहणार आहे का नाही पुढच्या वेळेला जर काही खोटा झाला तर पुन्हा या देशात निवडणुका नाही लोकशाही नाही संविधान नाही आम्ही या देशातली लोकशाही महत्वाची असेल तर सुरू तुम्हाला कर्नाटक राज्यातून करावे लागेल तुम्हाला निपाणीतून करावे लागेल अशा ठिकाणी
या तिकडे आवडून चाललं. बऱ्याच लोकांना माहित नाही कर्नाटक राज्याच्या मतदारांनी प्रत्येक विधानसभा निवडणुकीमध्ये गेल्या सहा विधानसभा निवडणुकीमध्ये 1994, 1999, 2004, 2008, 2013, 2018 सहा विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त मतं काँग्रेसला मिळालेली आहेत. सहाही विधानसभा निवडणुकीमध्ये आमदारांची संख्या कमी जास्त होते पण मताची टक्केवारी कर्नाटकच्या जनतेनं काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त मतं साही मागच्या साही विधानसभा निवडणुकामध्ये गेली आहे. विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये नाही. पण काय होत अगदी आता 2018 उदाहरण देऊ. तिथं त्रिशंकू निकाल लागला. काँग्रेसनं लोकांचा जनादेश स्वीकारला आणि लोकांना चांगलं सरकार देण्याकरता जनता दल आणि काँग्रेसने संयुक्त सरकार स्थापन केलं 2018. ते सरकार वर्षभर चाललं पण लगेच पुढच्या वर्षी जुलै मध्ये भारतीय जनता पक्षाचा दृष्ट ऑपरेशन कमळ हा कार्यक्रम त्या ठिकाणी केला. निवडून आलेल्या आमदारांना काय काय आम्ही केलं काय काय केलं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आमदारांना राजीनामा द्यावा लागला, बहुमत बदललं आणि चोरी केली सरकारची आणि चोरी करून जुलै 2019 मध्ये भारतीय जनता पक्षानं आपलं सरकार स्थापन केलं. सुरुवातीला त्यांनी येडियुरप्पाजींना पुन्हा मुख्यमंत्री पदाची सूत्र दिली. येडियुरप्पांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये तुरुंगात जाऊन आलेले जे सर्टिफाईड आहेत. त्यानंतर मग पुन्हा तरी बदल करत आता नवीन आणलं. सगळ्यांना वाटलं की भाजपमध्ये बरेच ज्येष्ठ नेते आहेत, काही माजी मुख्यमंत्री आहेत, काही माजी उपमुख्यमंत्री आहेत, त्यातल्या कोणाला तरी अरे त्याच पार्श्वभूमी असलेल्या एखाद्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला संधी मिळत नाही. नरेंद्र मोदींनी खास डोक्यातली युक्ती काढली आणि कुणाची अपेक्षा नसताना बसवराज बोमईजींना मुख्यमंत्री दिले. मग सगळ्यांना प्रश्न पडले का असं केलं, अचानक तुम्ही भाजपच्या सगळ्या लोकांना बाजूला टाकलं. बसवराज बोमई इतर पक्षातून भाजपमध्ये झाले नंतर हळूहळू कळायला आणि परवा दिवशी काँग्रेस पक्षाने एक जाहिरात दिलेली आहे, रेड कार्ड दिले. काय रेड कार्ड आहे? कर्नाटकमध्ये गेल्या 4 वर्षामध्ये सरकारनं भ्रष्टाचाराचा कळस काढलेला आहे याची माहिती चुकत्या समोर ठेवली आहे. भाजपचा एक नेता म्हणतो की आधी 1000 कोटी असले तर मुख्यमंत्री पद, 500 कोटी असले तर मंत्री पद, प्रत्येक पोस्टिंगची बदलीची किंमत, शाळा मास्तर, तहसीलदार, सब इन्स्पेक्टर सगळ्याची किंमत रेट कार्ड. मग लक्षात आलं की ते 2500 कोटीचा जर काही डील झाला असलं तर वसूल करावी लागतील. देतो म्हणून सांगितलं सगळं दिले आणि आता गेली 4 वर्षी वसुली चाललेली आहे. कर्नाटकच्या इतिहासामध्ये सर्वात भ्रष्ट सरकार असल्याचं ते गेल्या 4 वर्षातलं भाजपचं सरकार आहे. आमचे महाराष्ट्रातले माजी मंत्री आमचे मोठे दलित नेते चंद्रकांत यादव इथं प्रचारकात आले, त्यांचं स्वागत. ही सगळ्यात वसुली चाललेली आहे रेड कार्ड प्रमाणे. म्हणून नुसतंच कर्नाटकच्या इतिहासात नाही कदाचित देशाच्या इतिहासामध्ये इतकं भ्रष्ट सरकार देशातल्या जनतेने पाहिलं नाही. म्हणून कर्नाटकच्या जनतेने निर्णय घेतला त्या सरकारला हाकून घेत आहे.
आम्ही आपल्या समोर धायना मांडलेले काही गॅरंटी दिलेले त्याबद्दल नंतर बोलणार. कर्नाटकमध्ये कशा प्रकारचा भ्रष्टाचार चालू. संतोष पाटील नावाचा कॉन्ट्रॅक्टर हिंदू विचाराचा, हिंदू वाहिनी नावाच्या संस्थेचा राष्ट्रीय सचिव छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टर होता. त्याला वाटलं की आपलं सरकार आहे, आपल्याला काही त्रास होणार नाही. त्या छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टर काम करायला सुरुवात केलं. लक्षात आलं की बिल पास करायचे असेल तर 40% मंत्र्याला कमिशन दिल्याशिवाय बिल पास होत नाही. छोटे कॉन्ट्रॅक्टर कसं काम करतात? कुठेतरी पतसंस्थेमध्ये कर्ज घेतात, कुठे बँकेत घेतात, तुम्ही खाजगी कर्ज उठतात, मोठे राजदाराने बिल पास झाले की कर्ज फेडून पुढे राहायचे. आपण बिल पास झाले तर काय केलं? आणि बिलातले 40% कमिशन मध्ये केले काय करणार? त्यानं स्वतः पत्र लिहिलं की माझ्या सरकारकडून मला अपेक्षा नव्हती. ग्रामीण विकास मंत्र्याचं नाव घेणार या मंत्र्यांनी 40% कमिशन मागितलेलं आहे, मला ते सहन होत नाही. अंबेडकर संतोष पाटलांनी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली. कोण जबाबदार आहे? चौकशी झाली, मंत्र्याने राजीनामा दिला, फौजदारी खटला वगैरे काय नाही. पोलिसांनी चौकशी केली आहे, त्या मंत्र्याला क्लीन चिट दिली. कुणी शूट आता पुन्हा धंदा सुरू करायला झालं बरं. पोलीस कर्नाटक मधल्या खासगी शिक्षण संस्था 13,000 शिक्षण संस्थांनी नरेंद्र मोदी यांना पत्र दिले. ते कर्नाटक सरकारने आम्हाला जी ग्रँट मिळते 30-40-40% कमिशन दिल्याचं ग्रँट आम्हाला मिळतं, कसं काम करणार? नरेंद्र मोदी सामान्य माणसाचं ऐकतात, तरी मन की बात पण सांगतात. हे पत्र त्यांच्या कारणाचं त्यांना वाचायला वेळ मिळाला. तू वाचलं त्यांना दडपून काय कॉन्ट्रॅक्टरच्या संघटनेनी नरेंद्र मोदीने स्वतः पत्र लिहिलं की काय चाललंय कर्नाटकमध्ये. पुरस्कारपणे नरेंद्र मोदी विसरले. अरे लिंगायत मठाला अनुदान देताना तुम्ही 30% पैसे मागताय. लिंगायत स्वामीजीने स्वतः सांगितले की काय चाललंय. मग पुरवठा लेखी कुणी सहज गमतीवर आत्महत्या करत नाही. आत्महत्या करायला काही गंभीर कारण लागतं. संतोष पाटलाचा जो क्षण केला त्यामुळं त्याने आपली जीवनयात्रा संपवली. आणि कोण जबाबदार याला? भाजपच्या मंत्र्यांना तुमच्याकडे येऊन पत्र मागायला काय अधिकार आहे? मी बेंगलोरमध्ये गेलो होतो, मला तिथल्या कार्यकर्त्यांचे म्हटले कर्नाटकमध्ये अंडी घोटाळा. अंडी घोटाळा काय झालं? मुलांना जे मध्यान्न भोजन आपण मिड डे मील देतो त्या खात्याच्या मंत्री तुम्हाला सगळ्यांना माहितीये, मला काही सांगायची गरज नाही. अंडे खरेदीमध्ये भ्रष्टाचार, लहान मुलांच्या तोंडाचा घास सेवा मिळाली माणसं काय मिळत आहे का नाही माणसं? पुन्हा आता तुमच्याकडे मत मागायला माणसं येतात. किती भ्रष्टाचाराचे नमुने असे चालू. म्हणून या भ्रष्टाचारी सरकारला एक दिवस इथं छोटं काम. गुळाचा व्यापार, मोलाशीचा व्यापार, एक्साइज कॅम्प प्रचंड मोठेच काय यादी ती यादी मोठी. म्हणून पहिली माहिती तुम्हाला विनंती की भ्रष्टाचार काम आपल्याला घ्यावा पाहिजे. आज कर्नाटक एक प्रगत राज्य क्रिस्टल माणसं. तिथल्या तरुणांनी बेंगलोरचं नाव जगात आयटी कॅपिटल म्हणून पसरवलेलं आहे. तिथला शेतकरी कष्टाळ लोक, दुष्काळ पडला, पाऊस पडला नाही, पूर आला तरी ताकदीने हिंटेने ताकदी देतो. पण तुम्हाला आठवत आहे पूर आला, दुष्काळ पडला, आले का नरेंद्र मोदी? आता रोज 1-2 दिवसात त्यांचे दौरे चालले निवडणूक आल्या म्हणून. तुम्ही जेव्हा दुःखात होता तेव्हा नरेंद्र मोदींना कर्नाटकच्या जनतेची आठवण आली नाही. आता मात्र त्यांना आता देवाचं नाव घेतल्याशिवाय निवडणूक जिंकत नाही हे आता स्पष्ट झालं. एका दृष्टीनं निवडणूक त्यांनी मानसिकदृष्ट्या
parabut hari. Ami ya nunduk ke bade. Ami apa yang kita kakasnya patlan sekarang ini anuhami gesture si Bhojan Samaj itu netral orang pikir kakasnya tiar nunte. Ini nabi Kerala kita sekarang masih betah sekarang di Mumbai lagi betah sekarang. Bicara tuh kayak di politik kayak halawala itu mungkin nanya ta, nanya ternyata misalnya hitler lagi. Penantar ya itu macam lagi kata sekarang tuh tiket final dah. Maka si Mir Kumar jadi sakit ke pramana. Ya Kongres kali kata ini itu samanya lagi itu samana kata set tiket final. Mana apalah tuhnya lokakala sok kata saya punai ke penyelundupila beres. Ini kami kerjanya malah sangat sih kayak gerutnya cuma mereka kalau mau kita kerana sih jadi 15 bulan ini tuh sih antar mau siapa kerjanya Nepal Madras Sangga gas jalan kita tuh di mana tuh kalau taluka kerana mereka cinta motor apa tuh Nepal ini pani puru tadi udah jatuhel ini kita kayak 28 kilometer tuh aneh kita sama kerjanya kerjanya sama jatla. नेता है, चूँकि इसका सामान जनता में तैनात नहीं था, अब अप्रचार चला है तबीयत बदले ठंडनी तबीयत आए, उनके पास वजह तुम जितने सेवा कर रहे हैं, और तुमसे राजनीति से भी विकास का मत पूर्ण कर रहा है, एक गोष्ट है, कि सत्ता तो कांग्रेस ही जाना है, उठली भी तुम्हें ओपिनियन पोल बगा, चास्ती बगा, कांग्रेस ना बहुमत कुनी 120 कुनी 130 कुनी 150 जाके मिलते कांग्रेस का सरकार वाले की दीपा नीचे सगे राजे ने प्रश्न मगा कि मेरा संगीत ल कि तुझका आमदार मंत्री नेपाल में देश कितना है जाता है नेपाल में देश 24 तास पानी मिलता है कुना चुना होता है काका ने जुड़ूं जा कांग्रेस का सरकार ये हमें सगे जुड़ूं हम मतदाता संगत की प्रलंबित राजे के काम आने पूर्ण हो अज्ञा महत्वाचार निवडणूक मध्ये भ्रष्टाचाराचा एक मुद्दा पण दुसरा महत्वाचा मुद्दा ते डबल इंजिन भ्रष्टाचार नुसत्या कर्नाटक मध्ये भ्रष्टाचार असं नाही नरेंद्र मोदींनी काय केले लावले ते तुम्ही पाहिजे 2013-14 च्या निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदींनी काय प्रचार केला अनेक घोषणा केल्या अनेक अभिवचन दिले आम्ही प्रॉमिसेस दिले 15 लाख शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट स्वामीनाथन आयोग 2 कोटी युवकांना नोकऱ्या ठीक आहे तुम्ही जमलं म्हणून सोडून दिलं पण एक महत्वाची घोषणा त्या देशाच्या लोकांनी मनामध्ये घेतली पण हा उद्याचा भावी पंतप्रधान आपल्याला आश्वासन देतोय काय देतोय न खाऊंगा न खाई दूंगा नरेंद्र मोदी जी तुम्हें बाकी आश्वासन दिए हमें सुन गए हो ठीक है छोड़ दो बोलू तो क्या पर लोग न खाऊंगा न खाई दूंगा विश्वास केवला करो करे चाहता नरेंद्र मोदी अरे भ्रष्टाचार मुक्त देश होना है भ्रष्टाचार मुक्त का है तुम्हें कर्नाटक का जनतेला उत्तर दिले पाहिजे तुम्ही बसवराज बोमईला मुख्यमंत्री कुठल्या त्यांच्या कर्तृत्वावर दिला एकदम कर्नाटकची जनता तो निष्कर्ष काढा तो काढे पण स्वतः नरेंद्र मोदींचे काय राहुल गांधींनी त्यांना संसदेमध्ये प्रश्न विचारला अदानी आपके मध्ये कोण आहे काय तुमचा नरेंद्रचा संबंध आहे एका परिचय विद्या संस्थे ने गंभीर आरोप किया कि त्या गतीने गौतम अदानी 700 क्रमांकाचा श्रीमंत असल्याने म्हणून दुसरा क्रमांक गेला ते सामान्य व्यापारी होता इतक्या गतीने जगाच्या इतिहासामध्ये कोणीही संपत्तीमध्ये कोणाची वाढ झाली नाही काय गुपित आहे मग त्या अमेरिकन कंपनीने सांगितलं की हा प्रचंड मोठा फ्रॉड माणूस आहे ठग आहे इंग्रजीमध्ये कॉर्पोरेट सेक्टरचा सर्वात मोठा कॉन्फिडन्स ट्रिक सांगितलं इतकं जर कुणी तर बोलायचं तर एखादा चिडून म्हटला असता माझा एवढा मोठा आरोप करतो तुला कोर्टात नेते गौतम अदानी म्हटला मी कोर्टात नेते
ती कंपनी अमेरिकेची होती हिंडनबर्ग म्हणजे कुठल्या भी कोटात गे दिल्लीला गे लंडनला गे न्यूयॉर्कला गे आमची तयारी आहे तुम्ही कोटात माझ्या विरुद्ध दावा ठोकला की तुमचे सगळे कागदपत्र तुम्हाला द्यावे लागतील घाबरलाय मतदान चार महिने झाले पाच महिने अजूनही कोटाचं नाव घेत नाही त्यामुळं जगातल्या वित्तीय संस्थांनी कुणा विचार ठेवला आरोप करणाऱ्या हिंडनबर्ग कंपनीवर का आरोपी असणाऱ्या मोदी अदानी आणि त्यामुळे अदानीची संपत्ती एका आठवड्याभरामध्ये निधीपेक्षा जास्त कोसळली 90 लाख कोटी रुपये अदानी संपत्ती कोसळली आणि त्याच्यापेक्षा गंभीर आरोप राहुल गांधींच्या प्रश्नाचं उत्तर तर दिलंच नाही राहुल गांधींना संसदेमध्ये बोलू दिलं नाही दंग्या करून संसद बंद पाडली पण एवढा झालं नाही तर राहुल गांधींच्या लोकसभेचं सदस्यत्व देखील रद्द केलं आवाज बंद केला तर 2 वर्ष तुरुंगात टाकायची तयारी आहे पण जनता प्रश्न विचारत आहे राहुल गांधी प्रश्न विचारतात आम्ही ते काय विचारतो नरेंद्र मोदी जबाब दो अदानी का पैसा कहां से आया 20,000 कोटी 38 बेनामी कंपनी में आले दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी फक्त थेट आरोप केला आहे त्यांनी सांगितलं अदानी आता एजंट आहे का पत्र टक्क्याचा खरे पैसे हे पॉलिटिकल पैसे आहेत ते नाव घेतलं कोणाचे पैसे आहेत उत्तर नाही तुम्ही कदाचित केजरीवाल यांचं विधानसभेचं भाषण ऐकलं असेल अरे मोदी उत्तर देऊ शकत नाही या गेल्या 9 वर्षांमध्ये या ग्रस्तानं एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही जगातला असा एकही शासन प्रमुख नाही तो कधी पत्रकारांशी बोलत पण पत्रकार छोटे जनतेच्या कर्तव्य प्रश्न विचारतात स्वतःच काय त्यांचं नसतं काही पण उत्तर देऊ शकत नाही नरेंद्र मोदीला फक्त लिहून दिलेली भाषण बोलतो मन की बात लिहून दिलेलं भाषण मात्र म्हणून डबल इंजिन करप्शन आहे दिल्लीचं नरेंद्र मोदीचं करप्शन कर्नाटकचं भाजप सरकारचं करप्शन म्हणजे त्या करप सरकारला भ्रष्ट सरकारला आपल्याला हटवून द्यायचं दुसरा मुद्दा मला सांगायचं की नरेंद्र मोदीने देशाच्या अर्थव्यवस्थेचं वाटवळ केलेलं आहे अर्थव्यवस्थेचे 3-13 वाजले महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या सगळी आश्वासन फळ ठरलेली आहे आज सरकारकडे पैसे झाला पगाराला पैसे नाही पेन्शनला पैसे नाही मग नरेंद्र मोदीकडे काय उपाय काय सरकार चालू झाला पहिला मार्ग कर्ज काढा भारत सरकारने भरमसाठ कर्ज कमी केलेलं आहे 2,53,00,000 कोटी कर्ज दिसावं होतात 153,00,000 कोटी झाले आता कर्ज आणि मिळणार नाही इतक्या कर्ज काढून बी द्यायला चालत नाही पण दुसरा उपाय कर लावा डिझेल पेट्रोल स्वयंपाकाचे घातक भरमसाठ कर नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारने लावलेला स्वयंपाकाचा गॅस भगिनीचं बघा तर माहिती आहे 400 रुपयाचा गॅस आता 1,100 रुपया डिझेल पेट्रोल महागाईचे सगळ्या गोष्टी महाग होतात महागाईचा भडका उडवलेला आहे डिझेल पेट्रोल गॅसवर कर लावून नरेंद्र मोदींनी गेल्या 9 वर्षांमध्ये 27,00,000 कोटी रुपये जमा केले 27,00,000 कोटी नसते मिळायचं सरकार चालत भगिनी आक्रोश करतायत आणि ते दुकानदार पण आक्रोश करतायत डिझेल पेट्रोलच्या किमती गॅसच्या किमती प्रचंड मोठा महागाईचा भडका उडत आहे नरेंद्र मोदी काही फरक पडत नाही त्याचं ते दुकान चालू आहे आता कर्ज काढलं तरी भागत नाही कर लावलं तरी भागत नाही तिसरा उपाय सरकारी कंपन्यांची विक्री ज्या सरकारी कंपन्या काँग्रेसच्या राज्यात 70 वर्षांमध्ये कित्येक मोठ्या मोठ्या सरकारी कंपन्या उभ्या केल्या एअर इंडिया सारखी विमान कंपनी विमा कंपनी एलआयसी सारखी बँका सगळ्यांची विक्री चालू आहे विक्री कोणाला आपल्या मित्रांना देशाचं वाटून झालं म्हणून महागाई आणि बेरोजगारी दोन प्रश्नामध्ये तुम्हाला काहीतरी मदत करण्याकरता राहत देण्याकरता काँग्रेस पक्षाने आपल्याला 5 सूत्री गॅरंटी दिलेली आहे अधिवेशन दिलेलं आहे काय महागाई कमी करण्याकरता प्रत्येक भगिनीला 2,000 रुपये महिना
प्रत्येक भगिनीला 2000 रुपये, प्रत्येक दिव्यांग कुटुंबाला 10 किलो धान, तांदूळ असेल, ज्वारी, बाजरी असेल, प्रत्येक व्यक्तीला कुटुंबातल्या 10 किलो धान, अन्नधान्य. आज 200 युनिट वीज फुकट, बहुतेक लोक 200 युनिट का वापरत नाही, म्हणजे तर खर्च कमी झाला. महिलांना मोफत सरकारने बसे म्हणून बस प्रवासाची प्रॉमिस दिली, आणि बेरोजगारीच्या विरुद्ध लढा करता लोकांना. लोकांचं काय होत, आई वडील आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देण्याकरता काही खेडूत बिडूत विकून एखादं घर घाण टाक, एखादी जमीन घाण टाकून, दागिने घाण टाकून काहीतरी पैसे गोळा करतो, कॉलेजच्या फी भरतात, मग परिश्रमानं तो मुलगा कुठे इंजिनियर होतो, कुठे डिप्लोमा होतो, कुठे मॅनेजमेंट होतो, तो जेव्हा नोकरीच्या शोधात जातो त्याला दिसते दार बंद आहे, नोकरी मिळत नाही, आज आपल्याला वाटते की आपला आता दिवस चांगले येतील, आपला मुलगा कमवायला लागेल, आपली मुलगी कमवायला लागेल. नरेंद्र मोदीच्या कारभारामुळं प्रचंड मोठी बेरोजगारी, गेल्या 41 वर्षामध्ये जितकी बेरोजगारी नव्हती तितकी बेरोजगारी या नरेंद्र मोदीच्या काळात झाली. म्हणून त्या युवकांना दिलासा देण्याकरता प्रत्येक ग्रॅज्युएटला 3000 रुपये महिना 2 वर्षाकरता, प्रत्येक डिप्लोमा वाल्याला 1500 रुपये वर्ष महिन्याला 2 वर्षाकरता. तुम्ही नोकरी शोधा, एखादा कोर्स करा, आईबाबाला मदत करा, पण एकदा ग्रॅज्युएट झाला शिक्षण तपासून पुन्हा आपल्या आई वडिलांजवळ बोध ठेवू नका. त्या कल्पनेतून घ्या, आमच्या 5 गॅरंटी आहेत, सगळ्या मी पूर्ण करणार आहोत. कारण आमचा इतिहास बघितला तर सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना जे जे आम्ही आश्वासन दिले पूर्ण केले, आता सुद्धा लोक म्हणतात की तुम्ही कसं करणार, करून दाखवणार आम्ही. राजस्थानमध्ये, छत्तीसगडमध्ये, हिमाचलमध्ये आमच्या सरकारनं सगळे आश्वासनं पूर्ण केलेली आहेत. सरकारी लोकांचा पेन्शनचा विषय असेल सगळे, आणि आम्ही काय केलं की प्रत्येक कर्नाटकच्या 6 विभागामध्ये वेगवेगळ्या धॅनमध्ये, बॉम्बे कर्नाटकात असतात, कित्तूर कर्नाटक म्हणतात, त्याच्याकरता वेगळा आहे, कल्याण कर्नाटकाकरता वेगळा जाहीरनामा आहे, हे सगळे आम्ही आश्वासनं पूर्ण करणार आहोत. पण पूर्ण करायला सरकार आणायला तुम्ही मदत केली पाहिजे, ती मदत करायचं की उद्याच्या 10 मेला काकासाहेब पाटलांच्या हाताच्या चिन्हासमोर बदल आला, काही जास्त फोटो उचलायचं नाही. पुन्हा एकदा काकासाहेबांना तुमची सेवा करायची संधी द्या, भ्रष्टाचार कर्नाटकमध्ये घालवा. तुमच्या विद्यमान आमदारांनी मंत्रीपद मिळालं तरी काय केले, काय दिवे लावले, पीडीएस मध्ये तो घोटाळा झाल्यामुळे मंत्रीपद काढून घेतलं. अशा लोकांना तुम्ही पुन्हा आशीर्वाद देणार का? आणि पुन्हा इथे एक गंमत आणखी नाही की आणखी कोणतरी इथं दुसऱ्या एका पक्षात कोणतरी उभं आहे, किती ताकद आहे त्या पक्षाची? तुम्ही आता मतात विभागणी का करताय? ही लढाई भाजप आणि काँग्रेसची आहे, इतर कोणाला तुम्ही मतं वाया घालवली तर मग तुमची इच्छा नसताना कदाचित वेगळा काहीतरी घडेल. माझी तुम्हाला नम्र विनंती, आपली पत्र वाया घालू नका. ही लढाई काँग्रेस बीजेपी मधली आहे, बीजेपीचा गेल्या 4 वर्षाचा कारभार पण पाहिलेला आहे, तो कारभार आपल्याला संपवायचा असेल, कर्नाटकचं उज्ज्वल नाव आहे ते पुन्हा प्रस्थापित करायचं असेल, कर्नाटकचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल, तर तुम्ही सत्तांतर केलं पाहिजे आणि निपाणीमध्ये काकासाहेब पाटलांना प्रचंड बहुमतात विजयी केलं पाहिजे. ती विनंती करायला मी परत या मतदारसंघात आलो. पहिल्यांदा एक सभा घेतली होती, पुन्हा शेवटची सभा इथे करावी म्हणून विनंती केली होती, पुन्हा म्हणून मी पुन्हा एकदा आज महाराष्ट्राचे 3-3 नेते आहेत, बाळासाहेब शिवरकर आहेत, चंद्रकांत आंदोर आहेत, माजी मंत्री आहेत, ते देखील या मराठी भागामध्ये उद्या फिरणार आहेत, मराठी लोकांना अपील करणार आहेत. मी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा इथे येऊन आपल्याला जाहीर आवाहन करतो की काकासाहेब पाटलांना प्रचंड बहुमतानं विजय करा, तुमची सेवा करायची त्यांना संधी द्या, सरकार परिवर्तन, सत्ता परिवर्तन करा. काँग्रेस हा सरकार आणा आणि काँग्रेसने जी तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे ती गॅरंटी मिळवा. तुमच्या घरात बुडा बघायचा करता, तुमच्या घरातल्या भगिनी करता, तुमचं घर व्यवस्थित चालू जाता, गॅरंटी
Terima kasih.